नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीस टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी म्हणजेच बॉम्बे युनिव्हर्सिटीकडून विद्यार्थी मित्रांनो जे पेपर झालेले आहेत, तर त्या पेपरच्या निकालाबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर तुम्ही आला असाल तर ग्रीस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती पाहूया की महाविद्यालयाचे प्राचार्य यांना कळविण्यात येते की ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 BSc कॉम्प्युटर सायन्स, IT, बायोटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स, फॉरेन्सिक सायन्स, ॲनिमेशन, होम सायन्स नेटवर्किंग आणि मल्टीमिडिया, ॲटोटेक, वर्कशॉप टेक, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनिंग हार्डवेअर आणि नेटवर्किंग, नॉन कन्व्हेन्शियल अँड कन्व्हेन्शियल एनर्जी, हॉटेल ऑपरेशन आणि केटरिंग सर्व्हिस, BCA सायन्स इत्यादी सर्व अभ्यासक्रमाचे निकाल घोषित झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिलेले असतील, म्हणजे खाली पाहा विद्यार्थी मित्रांनो की REHB पोर्टिंग इत्यादी सर्व निकालातील त्रुटीची पूर्तता करून संबंधित परीक्षार्थींचे निकाल 23/6/2021 पर्यंत जाहीर करून घ्यावेत। तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, डेट तुम्ही पाहू शकता 23/6 तारखेला, आणि याबाबत महाविद्यालयाकडून अथवा परीक्षार्थीकडून विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण करून न घेतल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची आणि परीक्षार्थीची महाविद्यालयाची राहील, याची संबंधिताने नोंदी घ्यावी। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 23/6/2021 पर्यंत जे काही तुमचे निकाल आहेत परीक्षार्थींचे, ते निकाल जाहीर होणार आहेत। आणि खाली पाहूया की सदर विद्यार्थ्यांचे अर्ज 22/6 पर्यंत महाविद्यालयीन विद्यापीठात सादर करावेत, आणि विद्यार्थ्याचे अर्ज न आल्यास 23/6/2021 नंतर विद्यार्थी AB अनुपस्थित असे ग्राह्य धरून तरी तसेच संगणक विभागास निकाल घोषित करण्यासाठी कळण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो खाली पाहूया की आपण कर्मचारी व विद्यार्थी यांचे निदर्शनास आणून द्यावे की विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पाठवू नये आणि संबंधित विद्यार्थ्याची सविस्तर माहिती घेऊन ते विद्यापीठात सादर करावी व त्यांचे निकाल तयार झाल्यानंतर प्रतिनिधीमार्फत निकालांचे गुणपत्रक घेऊन जाऊन संबंधित विद्यार्थ्यांना वितरित करावे। तर विद्यार्थ्यांचे जे निकाल आहेत त्या गुणपत्रक तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत निकाल लागल्यानंतर। तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, तुमचे जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे जे पेपर झालेले आहेत, तुमचे जे कोर्स दिलेले आहेत पुढे मी तुम्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, तर त्या कोर्सचे सर्व निकाल 23/6 तारखेपर्यंत लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। अजून जर कोणाला अडचण येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा, दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेटसाठी ग्रीस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद।